बद्दल जेलभरो आंदोलन करण्यात आले. बहुजन क्रांती मोर्चा ही कोणतीही राजकीय संघटना नसून देशभरातील अनुसूचित जाती जमातींच्या सर्व संघटनांचा समावेश असलेली ही एक संघटना आहे. देशभरात सुरू असलेल्या प्रखर हिंदुत्ववाद आणि केंद्र शासनाने अनुसूचित जाती जमातींच्या मागण्यांकडे केलेले दुर्लक्षामुळे संपूर्ण देशभरात बहुजन क्रांती मोर्चातर्फे जेलभरो आंदोलन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून कराडातही जेलभरो आंदोलन करण्यात आले होते. खासबी कराड येथे मोर्चामध्ये तुमच्या काय मागण्या आहेत? सर्वप्रथम आपल्याला धन्यवाद देतो की आपण या बहुजन क्रांती मोर्चाचे जे काही तालुका स्तरावर जे काही जेलभरो आंदोलन होत आहे 4,500 तालुक्यामध्ये देश संपूर्ण देशभरामध्ये एकाच वेळेस, त्यानिमित्तानं बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीनं आम्ही जे काही या भारतामधील SC ST OBC आहेत, मुस्लिम बांधव आहेत, तसेच म्हणजे ह्या जे समुदाय आहेत या सर्व समुदायावर जे होणारे अन्याय अत्याचार आहे या संदर्भामध्ये आम्ही बहुजन क्रांती मोर्चा ही संघटनांचं संघटन आहे. जेवढ्या 2.5-2.5 लाख संघटना आपल्या भारतामध्ये आहेत बहुजन समाजा वेगवेगळ्या, तर त्या संघटनांना एकत्र करण्यासाठी बहुजन क्रांती मोर्चा या प्लॅटफॉर्मवर आम्ही धरणे या ठिकाणी झेलभरो आंदोलन करत आहोत. आणि हे करत असताना जे SC ST जे काय अन्याय अत्याचार होतात त्या विरोधामध्ये, तसेच OBC बांधवांच्यावर जे काय अन्याय अत्याचार होत आहेत त्या संदर्भात, तसेच मुस्लिम बांधवांच्यावर होणारे अन्याय अत्याचार, परत NTVGNT जे भटके विमुक्त जाती जमातील बांधव आहेत त्यांच्यावर संपूर्ण देशभरामध्ये होणारे अन्याय अत्याचार, तसेच जे EM मशीन या काँग्रेस आणि भाजप या सरकारने आणलेली आहे, आपल्या बहुजन समाज जो आहे तो 85% या संपूर्ण भारतामध्ये आहे आणि 15% ब्राह्मण वैश्य क्षत्रिय हे लोक आहेत, तर हे 15% लोक 85% लोकांच्यावर जे राज्य करत आहेत, तर त्या लोकांच्याकडे मतं नाहीत, ते मतं चोरण्यासाठी त्यांनी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आणलेली आहे. त्याच्या निषेधार्थ आणि जे गुजरातमध्ये जी रॅली आमची बहुजन क्रांती मोर्चाची सेंडअप समारोपची जी रॅली होणार होती त्या रॅलीवर परमिशन रद्द करून पोलिसांच्या थ्रू गुजरात पोलीस जे आहेत त्यांच्या वतीनं त्या रॅलीवर शांतजीच्या रॅलीवर लाठीचार्ज करण्यात आला आणि बरेच कार्यकर्ते त्यामध्ये जखमी झालेले आहेत. म्हणजे आम्ही शांततेच्या मार्गानं आम्ही आमचा विरोध करत आहोत, तर जे तथाकथित भाजपचं सरकार आहे त्या सरकारच्या सांगण्यावरून गुजरातमधल्या पोलिसांनी त्या रॅलीवर लाठीचार्ज केलेला आहे आणि त्याच्यामध्ये बरेच कार्यकर्ते आमचे जखमी केलेले आहेत. म्हणजे कलम 19 उल्लंघन सरकार करत आहे. म्हणजे या देशामध्ये संविधानाच्या माध्यमातून या सरकारची ध्येयधोरणं चालत आहेत की नाही याच्यावर आमची शंका आहे. मग लोकांच्या मध्ये मूलभूत अधिकाराची जागृती व्हावी यासाठी आम्ही संपूर्ण भारतभरामध्ये 4,500 तालुक्यामध्ये बहुजन क्रांती मोर्चा या बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक माननीय वामन मेश्राम साहेब यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक नेतृत्वाखाली आम्ही हे जेलभरो आंदोलन करत आहोत. 9 ऑगस्टला संविधानाविरोधात जो कायदा भंग झाला याबद्दल काय बोलत? असं आहे मॅडम की ज्या ब्राह्मण लोकांनी मनुस्मृतीचा कायदा होता त्यांच्या बापानं त्या कायद्यामध्ये आमच्या जी SC ST OBC आहे, बहुजन समाज आहे, शूद्र लोक आहेत, त्यांचा हक्क अधिकार नाकारला, त्या लोकांना शिक्षणापासनं संपत्तीपासनं आणि म्हणजे बऱ्याच गोष्टीपासनं बंदी घालण्यात आली आणि 100% ब्राह्मण लोकांना त्याच्यातनं आरक्षण म्हणजे त्यांच्या कायदा त्यांच्या अधिकार त्यांना मिळत होते, तर तो कायदा जे मनुवादी लोक आहेत या मनुवादी लोकांचा बाप मनू आहे त्यांना आम्हाला हक्क अधिकार नाकारले होते, पण आमचे जे बाप आहेत ते आमचे सर्वांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी या देशाचं संविधान लिहिलेलं आहे. जवळपास 2.5 वर्षामध्ये बाबासाहेबांनी ते संविधान रक्ताचं पाणी करून लिहिलेलं आहे आणि ते लिहित असताना
ज्या लोकांनी आमचे हक्काधिकार नाकारले होते आम्हाला बी हक्काधिकार दिले आणि त्यांच्या त्यांना पण हक्काधिकार दिलेले आहेत. म्हणजे ज्या मनूच्या अवलादीने ज्याने आमचे हक्काधिकार नाकारले होते आमच्या बापाला संधी मिळाल्यानंतर त्याने त्या मनवादी लोकांना आणि आम्हाला बहुजन लोकांना हक्काधिकार दिलेले आहेत. आता तुमच्या मागण्या काय आहेत फक्त सरकारकडून? जे संविधान जाणणारी लोक आहेत, संविधान जाणणे म्हणजे हा देशद्रोह आहे, तर हा देशद्रोह त्या लोकांना फाशी झाली पाहिजे. त्यांना या भारतामध्ये राहायचा अधिकार नाही. आणि आमची मागणी अशी आहे की जे आमच्या मताची चोरी मशीन इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमधनं होत आहे, आता बऱ्याच ठिकाणी या मशीनचे जे गोंधळ आहे, गडबड आहे, फेरफार चालू आहे, ती सगळीकडे देशभरामध्ये चालू आहे, तिचा लाईव्ह सगळीकडे दाखवत आहे. तरी पण निवडणूक आयोग हा सुप्रीम कोर्टाचा आदेश मानत नाही. म्हणजे निवडणूक आयोग सरकारला सामील आहे की काय, हे अशा आम्हाला शंका निर्माण झाल्या. आणि येणाऱ्या भविष्यकाळात संपूर्ण भारतभरातनं आम्ही निवडणूक आयोग आहे जो आहे त्या निवडणूक आयोगाला आम्ही कोर्टामध्ये खेचणार आहे आणि त्याच्या विरोधात आम्ही कोर्टामध्ये केस दाखल करणार आहे. आणि माननीय वामन मिश्रम साहेबांच्या नेतृत्वाखाली ऑलरेडी केस दाखल करण्यात आलेली आहे निवडणूक आयोगावर, जे स्वायत्त आहे.